एका चलाचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक सोडवा उदाहरण आज आपण पाहूया एका चलाचे म्हणजे व्हेरिएबलचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन सोडवण्याचे उदाहरण मागील व्हिडिओमध्ये आपण बीजगणितीय व्यंजक सोडवण्याबद्दल शिकलो जेव्हा त्यांचे एका चलाचे मूल्य दिले असेल चला आता काही उदाहरणांच्या मदतीने आणखी चांगले जाणून घेऊया उदाहरण एक सुमितकडे वाय गुलाब आहेत आणि त्याचा भाऊ अमितकडे त्याच्या दुपटीपेक्षा पाच गुलाब अधिक आहेत जर वाय बरोबर दोन आहे तर एकूण गुलाबांची संख्या माहीत करा आपल्याला माहीतच आहे की सुमितकडे असलेल्या गुलाबांची संख्या वाय आहे आणि त्याचा भाऊ अमितकडे त्याच्या दुपटीपेक्षा पाच गुलाब अधिक आहेत म्हणून अमितकडे एकूण गुलाबांची संख्या होईल बरोबर बरोबर दोन दोन वाय वाय अधिक अधिक पाच पाच म्हणून गुलाबांची एकूण संख्या होईल बरोबर वाय अधिक दोन वाय अधिक पाच बरोबर वाय अधिक दोन वाय अधिक पाच हे व्यंजक सोडवले असता आपल्याला प्राप्त होईल बरोबर तीन वाय अधिक पाच आपल्याला माहितच आहे की वायचे मूल्य दोन आहे वायच्या स्थानावर दोन लिहून प्राप्त होईल बरोबर तीन गुणिले दोन अधिक पाच बरोबर सहा अधिक पाच बरोबर अकरा म्हणून एकूण गुलाबांची संख्या होईल अकरा उदाहरण दोन खालील व्यंजक सोडवा आणि त्याचे मूल्य जाणून घ्या जर एक्सचे मूल्य वजा तीन असेल चार गुणिले एक्स अधिक एक, एक अधिक दोन एक्स वजा दोन हे व्यंजक सोडवल्यावर आपल्याला प्राप्त होईल बरोबर चार एक्स अधिक चार अधिक दोन एक्स वजा दोन समान पदांना पुनर्व्यवस्थित केल्यावर आपल्याला प्राप्त होईल बरोबर चार एक्स अधिक दोन एक्स अधिक चार वजा दोन समान पद सोडवून घेतल्यावर प्राप्त होईल बरोबर सहा एक्स अधिक दोन आता या व्यंजकामध्ये एक्सचे मूल्य वजा तीन ठेवून प्राप्त होईल बरोबर सहा वजा तीन अधिक दोन बरोबर वजा अठरा अधिक दोन बरोबर वजा सोळा म्हणून आपलं उत्तर असेल वजा सोळा उदाहरण तीन दिलेल्या व्यंजकामध्ये एक्सचे मूल्य तीन असेल तर व्यंजकाचे मूल्य जाणून घ्या एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग अधिक पाच आता आपण या व्यंजकांमध्ये एक्सच्या जागेवर तीन लिहूया तेव्हा आपल्याला मिळेल तीन घन अधिक दोन गुणिले तीन वर्ग अधिक पाच इथे तीन घन होईल तीन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर सत्तावीस आणि दोन गुणिले तीन वर्ग होईल दोन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर अठरा म्हणून सत्तावीस अधिक अठरा अधिक पाच बरोबर पन्नास तर आज आपण पाहिले एका चलाचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक सोडवण्याची उदाहरणे आता पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज जाणून घेऊयात धन्यवाद